आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि आता तेच लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. 2.5 वर्षात ज्यांनी काहीच केलं नाही ते लोक आम्हाला शहाणपण सांगतायत. माझा त्यांना एवढाच सल्ला आहे 5 वर्ष आमचं सरकार होतं, सरकार कसं चालतं हे आम्ही दाखवून दिलं. आजही लोक लक्षात ठेवतात की 2014 ते 2019 सरकार होतं ते जनतेचं सरकार होतं. आता पुन्हा आम्ही सरकारमध्ये आलो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार या ठिकाणी आम्ही आणू. या सरकारच्या माध्यमातनं दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी तरुण युवक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे याकरता वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील. मला तर आश्चर्य वाटतं सुधीर भाऊ, मागच्या सरकारच्या काळामध्ये आत्ता मी परवा आढावा घेत होतो, साधे आमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे 6-6 महिने मिळाले नाहीत. आमच्या गरीब विधवांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे 6-6 महिने मिळाले नाहीत. आपल्या सरकारमध्ये तुम्ही वित्तमंत्री होतात, मी मुख्यमंत्री होतो, आपण निर्णय घेतला होता एक दिवस देखील उशीर होऊ नये, पण हे साधे पैसे मिळत नाही आहेत, मजुरांचे पैसे मजुरांना मिळत नाही आहेत. प्रत्येक सामान्य माणसाला प्रताडित करण्याचं काम हे त्या ठिकाणी झालं. पण आता चिंता करायचं कारण नाही आहे, लवकरच या सगळ्या गोष्टी मार्गी लावू आणि गरिबाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्याचं काम हे आपलं सरकार करेल. गरिबाला घर देण्याकरता जी प्रधानमंत्री आवास योजना माननीय पंतप्रधानांनी दिली ती गेल्या सरकारने डब्यामध्ये टाकली, शहरी योजना डब्यामध्ये टाकली, हर घर जलची योजना त्या ठिकाणी कमी करून टाकली, प्रत्येक घरात सिलेंडर देण्याची योजना कशी थांबवता येईल हा प्रयत्न केला. माननीय मोदीजींनी गरीब कल्याणाच्या जेवढ्या योजना आणल्या त्या प्रत्येक योजनेला थांबवण्याचं काम या ठिकाणी झालं. पण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे, आता मोदीजींच्या योजना थेट गरिबापर्यंत तुमच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत शेतमजुरापर्यंत नेणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये करून दाखवू.